MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र अश्वजीत याने त्याची प्रियसी प्रिया सिंग हिला गाडीखाली चिडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सध्या प्रियावर ठाण्यातील इन्फिनिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर महिलेवर मुंबईत झालेल्या अत्याचारावर व अत्याचार करणाऱ्या भाजप पदाधिकारी अश्वजीत गायकवाडवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी, पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी नागपूर विधिमंडळात आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे. 2 दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे MSRDC चे MD चे चिरंजीव पण आहेत. पण माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढा काय अध्यक्ष महोदय यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं. त्यामुळे त्या महिलेचा SIT मध्ये दादा त्या महिलेवर SIT मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही. 307 अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजीत गायकवाडला काल बेल मिळाली. 307 अटेम्प्ट टू मर्डर दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं, गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही. काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं. कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण SIT मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल काय, शासनाने हा दखल घ्यावी आणि त्यावर गुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेट.